हाय ओरिवन आजच्या या डिझाईनसाठी बघा हे तीन प्रकारचे मी बीड यूज करणार आहे मग त्याच्यानंतर हाफ इंच डिस्टन्सवरती तुम्हाला पूर्ण साडी मार्क करून घ्यायचं ठीक आहे मग त्याच्यानंतर स्मॉल आय निडल घेऊन त्यामध्ये फाय स्ट्रँडचं सिल्क थ्रेड इन्सर्ट करून घ्यायचं आहे आणि त्या थ्रेडला मी डबल करून घेतलेलं नाही आहे मग अशा प्रकारे मीडियम साईजचं एक बीड मग स्टोन बीड मग मीडियम साईजचं बीड इन्सर्ट करून बॅक साईडने निडल इन्सर्ट करून थ्रेडला अशा पद्धतीने वरती वडून घ्यायचं मग हे तिन्ही बीडच्या वरून तुम्हाला अशा प्रकारे निडल इन्सर्ट करून थ्रेडला खाली वडून घ्यायचं आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर थोडंसं लेंथवरती तुम्हाला थ्रेड कट करून घ्यायचं आणि इथे हे तिन्ही बीडच्या खाली इथे नॉट करून घ्यायचं आहे तर असे सेम ॲज इट इज सगळ्या मार्कवरती करून घ्या आणि इथे बघा बीडच्या खाली नॉट घाटली आहे तरीसुद्धा अशा प्रकारे बीड खाली येतोय मग त्याच्यासाठी काय करायचं तुम्हाला एक दोन ते तीन वेळा इथे नॉट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते बीड खाली येणार नाही तर पूर्ण साडी मी अशाच पद्धतीने आधी करून घेते तर आता नेक्स्ट स्टेपसाठी अशा प्रकारे हे जे सेकंड थ्रेड आहे त्यामध्ये दोन पार्ट करून घ्यायचं आहे मग यामध्ये बीड इन्सर्ट करून घेण्यासाठी स्मॉल आय निडल घेऊन त्यामध्ये टू स्ट्रेनचं कॉटन थ्रेड इन्सर्ट करून एंडला नॉट करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने या थ्रेडमध्ये बीड इन्सर्ट करून घ्यायचं आहे मग हे जे थ्रेड आहे हाफ केलेलं ते बीडच्या बॅक साईडने निडल इन्सर्ट करून ते थ्रेडला अशा पद्धतीने लेफ्ट साईडला वडून घ्यायचं आहे मग इथे हे दोन्ही थ्रेड घेऊन अशा प्रकारे ते बीडच्या खाली मिडलवरती तुम्हाला इथे नॉट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर बघा आता हे थर्ड बीडच्या थ्रेडमध्ये दोन पार्ट करून घ्यायचं मग या थ्रेडमध्ये तुम्हाला एक बीड इन्सर्ट करून घ्यायचं आहे मग हे जे हाफ केलेलं थ्रेड आहे ते थ्रेड अशा प्रकारे बीडच्या बॅक साईडने निडल इन्सर्ट करून ते थ्रेडला लेफ्ट साईडला वडून घ्यायचं मग इथे देखील सेम ॲज इट इज हे बीडच्या खाली नॉट करून घ्यायचं आहे तुम्ही इथे दोन वेळा देखील नॉट करून घेऊ शकता तर असे सेम ॲज इट इज तुम्हाला पूर्ण साडी करून घ्यायचं तर आता मी एंडला दाखवते कशा पद्धतीने करायचं तर एंडला देखील बघा इथे अशा पद्धतीने या थ्रेडमध्ये बीड इन्सर्ट करून घ्यायचं मग त्याच्यानंतर हे जे शेवटचं थ्रेड आहे त्यामध्ये हाफ करायचं नाही आहे ते सगळंच थ्रेड तुम्हाला घ्यायचं मग अशा प्रकारे बीडच्या बॅक साईडने निडल इन्सर्ट करून ते थ्रेडला देखील अशा पद्धतीने लेफ्ट साईडला ओढून इथे बीडच्या खाली नॉट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथे बेबी कुच्यूचं लेंथप्रमाणे हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून घ्यायचं कारण तुम्हाला इथे बेबी कुचू करताना प्रॉब्लेम होणार नाही तर बेबी कुचूसाठी वन सिक्स्टी स्ट्रँडचा थ्रेड घेऊन या थ्रेडला आयरन करून घेतली आहे आणि एंडला ग्ल्यू अप्लाय करून त्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचं मग इथे बीडच्या खाली अशा पद्धतीने थ्रेडला इन्सर्ट करून हे सगळं थ्रेडला नीट करून इथे फोर स्टँडचा जरी थ्रेड घेऊन पाच वेळा नॉट करून घ्यायचं आहे मग पाच वेळा नॉट झाल्यानंतर बॅक साईडला वरून खाली निडल इन्सर्ट करून जरीला खाली वळून घ्यायचं मग बॅक बेबी कुचूचं लेंथप्रमाणे हे बेबी कुचूला देखील कट करून घ्यायचं मग जर ते बेबी कुचू इक्वल नसेल अशा पद्धतीने होल्ड करून त्याला इक्वल करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स हे डिझाईन आवडलं असेल तर एक व्हिडिओला लाईक करा तर आता परत भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बा बाय टेक केअर